28 ऑक्टोबर 2021 पासून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी जो संप सुरू केला होता, या संपाच्या बाबतीमध्ये उच्च न्यायालयात वेळोवेळी ज्या सुनावण्या झाल्या होत्या आणि या सुनावणीच्या अंतर्गत उच्च न्यायालयाने त्रिसदस्यीय समिती नेमून कर्मचाऱ्यांची जी प्रमुख मागणी होती की राज्य परिवहन मंडळच्या कर्मचाऱ्यांचं राज्य शासनात विलिनीकरण करावं यासाठी एक समिती नेमली होती आणि या समितीला 12 आठवड्याचा कालावधी दिला होता. या 12 आठवड्याच्या कालावधीमध्ये समितीने आपला अहवाल द्यायचा होता. समितीने त्रिसदस्य समितीने आपला अहवाल कॅबिनेटच्या राज्य शासनाच्या मंजुरीनंतर कोर्टात सादर केला आणि कर्मचाऱ्यांची विलिनीकरणाची मागणी अमान्य केली. गेले 2 दिवस माननीय उच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी चालू होती त्यामध्ये ह्या विलिनीकरणाच्या अहवालाच्या बाबतीमध्ये उच्च न्यायालयाने जी समिती नेमली होती त्या समितीचा अहवाल सादर केला गेला आणि कोर्टामध्ये आमचं जे पिटिशन होतं ते पिटिशन मागे घेण्याची आम्ही इच्छा व्यक्त केली. गेले 5 महिने हा जो संप चालू होता यावर माननीय उच्च न्यायालयाने काल सर्व कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी सांगितलंय. काल त्यांनी असं सांगितलं होतं की 15 मार्चपर्यंत आपण कामावर या, 15 एप्रिलपर्यंत आपण कामावर या आणि जे कर्मचारी ज्यांच्यावरती आम्ही शिस्तभंगाची कारवाई केली होती या शिस्तभंगाच्या कारवाईच्या बाबतीत राज्य सरकारचं काय म्हणणं आहे याबाबत विचारणा केली होती. परंतु यापूर्वी देखील महाराष्ट्रातील जनतेला आणि 7 वेळा आवाहन करून देखील त्यापैकी काही कामगार आले, बरेचसे कामगार आले नाहीत आणि म्हणून कोर्टाने आम्हाला काल असं विचारलं की आपण त्यांची नोकरी जावी असा कुठलाही प्रयत्न होता कामाने, त्यांची नोकरी शाबूत राहिली पाहिजे, आपलं काय म्हणणं आहे यावर आम्ही आमचं म्हणणं आज मांडलं की आम्ही कधीही कर्मचाऱ्यांची नोकरी जावी म्हणून आम्ही कुठलाही प्रयत्न केला नाही. शिस्तभंगाची कारवाई शेवटी आम्हाला प्रशासन म्हणून करावी लागली, परंतु आम्ही 7 वेळा कर्मचाऱ्यांच्या साठी ही विंडो ओपन केली होती की जे कर्मचारी कामावर येतील त्यांना कुठलीही कारवाईला सामोरं न जाता त्यांना आम्ही कामावर घेऊ असं आम्ही 7 वेळा सांगितलं होतं. आपण जर म्हणत असाल तर यावेळी देखील आम्ही कुठलीही कारवाई न करता कर्मचाऱ्यांना कामावर घेऊ अशी आम्ही कोर्टाला आम्ही हमी दिली आणि त्यावर कोर्टाने 22 तारखेपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर यावं, कामावर रुजू व्हावं, आपण कुठलीही त्यांच्यावर कारवाई करू नये असं आम्हाला सांगितलेलं आहे. आज कोर्टाचे आदेश झालेले आहेत. यामध्ये कोर्टाने ग्रॅच्युटी, त्यांचे कुठले बाकी फंड या बाबतीमध्ये सुतोवाच केला होता, परंतु अशा प्रकारची त्यांची जी देणी आहेत ग्रॅच्युटीची असतील, त्यांची दुसरी कुठली देणी असतील, ही देणी आम्ही वेळोवेळी देतच आहोत. गेल्या 2 वर्षाच्या कोविडच्या कालावधीमध्ये एसटी महामंडळाची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती प्रचंड नाजूक असल्यामुळे काही वेळेला थोडंसं मागेपुढे झालं असेल, परंतु कुठली देणी आम्ही नाकारली नव्हती आणि त्यामुळे त्यांची ग्रॅच्युटी, आणखीन कुठलं आणि PF या 2 गोष्टी आम्ही सतत देतो आहेत. कधी त्याच्यामध्ये आम्ही त्या दिल्या नाहीत असं झालेलं नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की गेले 5 महिने हा जो काही संप चालू होता कर्मचाऱ्यांचं देखील प्रचंड मोठं नुकसान झालं आहे, एसटीचं देखील नुकसान झालं आहे. आज आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा मी कर्मचाऱ्यांना विनंती करतो की हायकोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत त्याप्रमाणे आपण कामावरती रुजू व्हावं आणि एसटी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेसाठी पूर्ववत पदावर यावी अशी विनंती आपल्या माध्यमातून मी करतो. 22 तारखेपर्यंत जे कर्मचारी रुजू होतील त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही.
असं आम्ही आज कोर्टाला पण सांगितलं, याच्यापूर्वी देखील 7 वेळा सांगितलं होतं. आज कोर्टाला आम्ही सांगितलेलं आहे की 22 तारखेपर्यंत जे कर्मचारी कामावरती हजर होतील यांच्यावर कुठलीही कारवाई आम्ही करणार नाही. कालच कोर्टाने सांगितलेलं आहे की जे कामगार कोर्टाने दिलेल्या मुदतीत हजर होणार नाहीत त्यावर कारवाई करण्याचे तुमचा मार्ग मोकळा आहे. त्यानंतर जे कर्मचारी कामावर येणार नाहीत त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. आणि प्रवाशांचा जो त्रास झालेला आहे, प्रवाशांना जो गेले 5 महिने त्रास सहन करायला लागलाय, त्याच्याबद्दल सरकार काय म्हणतंय किंवा कोर्ट काय म्हणतंय याबाबत आम्ही कोर्टाला वारंवार विनंती केली की महाराष्ट्रातील जनतेला, विशेषतः कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांना, शाळेत जाणाऱ्या मुलांना, सिनियर सिटीजन्स जे आज आमच्या या योजनेचा फायदा घेतात यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे, एसटीचं आर्थिक नुकसान झालेलं आहे. ही वारंवार आम्ही कोर्टाकडे ही मागणी करत होतो, परंतु कोर्टाने याबाबतीत गेले काही दिवस निर्णय दिले नव्हते. आज कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे. आता याबाबतीत देखील विचार करावा लागेल सरकारला की हे जे झालेलं नुकसान आहे या बाबतीमध्ये त्याच्यावरती कसं पुढे मार्ग काढायचा याचा विचार आता करावा. 22 तारखेनंतर जर कोणी आले नाही तर आम्ही असं समजू की या कर्मचाऱ्यांना नोकरीची गरज नाही आणि त्याच्यामुळे त्यांना, जसं आत्ता आम्ही जी कारवाई केली होती, जे कर्मचारी कामावर आले नव्हते, जे कर्मचारी पुरे आम्ही निलंबित करत होतो, निलंबितनं त्यांच्यानंतर बडतर्फ करत होतो आणि सेवा समाप्त करत होतो, ही कारवाई 22 तारखेच्या नंतर चालू राहील. कोर्टाने आदेश दिले नाहीत तर सर आझाद मैदानात जे आंदोलन करते आहेत त्यांच्यामध्ये कोर्टाचा हा निर्णय आल्यानंतर इकडे आनंदाचंही वातावरण होतं, मात्र एका गटाचं असं म्हणणं आहे की गुणरत्न सदावर्ते जी भूमिका घेतील तीच ती भूमिका घेतील, अजूनही कामावर येणारच किंवा संप मागे घेतोय याबाबत कर्मचाऱ्यांनी, आता हा कर्मचाऱ्यांनी ठरवायचं आहे की आपण कोणाच्या विचाराने चालायचं आहे. गेले 5 महिने जे नुकसान झालेलं आहे, त्यांचे पगार जे मिळालेले नाही आहेत, हे पगार आता भरून कोण देणार? आज त्यांची आर्थिक परिस्थिती फार नाजूक आहे हे आम्हाला देखील माहिती आहे, परंतु तरी देखील कर्मचाऱ्यांनी जर सदावर्तेंचं ऐकून जर बाहेर राहायचा निर्णय घेतला तर हा तो त्यांचा निर्णय असेल आणि त्याच्या नुकसानीची जबाबदारी ही सदावर्तेंची असेल. आंदोलन झालं, आंदोलनकर्त्यांचं असं म्हणणं आहे की ग्रॅच्युटी आणि पीएफ जो आहे तो आम्हाला कोर्टामुळे मिळाला, नेमकी स्थिती असं ग्रॅच्युटी आणि पीएफ कोर्टामुळे मिळाला असं ते जरी म्हणत असले तरी ग्रॅच्युटी आणि पीएफ हा त्यांचा हक्काचा भाग आहे आणि आम्ही तो सतत देतोय. आजपर्यंत कधीही कोणालाही ग्रॅच्युटी आणि पीएफ पासून वंचित ठेवलेलं नाही, हा त्यांचा कायदेशीर अधिकार आहे आणि तो त्यांना मिळतोच आहे. त्याच्यामध्ये काही वेळेला कदाचित मागच्या 2 वर्षामध्ये कोविडमुळे थोडा मागे पुढे झाला असण्याची शक्यता आहे, तरी देखील आताच एमडी साहेब पण हे म्हणतात की तो देखील मागे पुढे झालेला नाही आहे, त्याच्यामुळे त्याची वेगळी आम्ही तरतूदच करतो. त्याचा एक वेगळा आमचा ट्रस्ट आहे पीएफचा आणि त्या पीएफच्या ट्रस्टमध्ये आम्ही पैसे पाठवतो आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांना पैसे मिळतात, त्याच्यामुळे हे फेस सेव्हिंग आहे त्यांच्यासाठी. कारण जे काय बाहेर चित्र आहे किंवा दिसतंय, जरी ते आनंद व्यक्त करत असला तरी कामगारांना मनोमन एक माहिती आहे की ज्या विलिनीकरणासाठी 5 महिने त्यांनी आपल्या पगारावर पाणी सोडलं, मानसिक खच्चीकरण त्यांचं झालं, त्यापैकी त्यांना दुर्दैवाने काहीच मिळालं नाही. पीएफ आणखीन ग्रॅच्युटी ही त्यांना मिळतेच आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती समाधान मानून गेल्या 5 महिन्याचं नुकसान त्यांचं भरून येणार नाही आहे आणि त्यामुळे याच्या पुढे देखील त्यांनी हा विचार करावा. आपण कोणाच्या नादाला लागलो आहे, जर चुकीच्या मार्गदर्शनाखाली कामगार गेले तर त्यांचं नुकसान होईल, एसटीचं देखील नुकसान होईल, एवढंच आम्हाला. कोर्टाने निर्देश दिलेले आहेत, आम्ही कोर्टाने दिलेल्या निर्देशाचं पालन करतोय. जे कामगार कामावर येतील 22 तारखेपर्यंत त्यांना रुजू करून घेण्याची जबाबदारी आमची. आपण जी भरती सुरू केलेली खासगी यांच्याकडनं, कंत्राटदारांकडनं जी भरती सुरू केली, त्याचं मग काय स्टेटस असणार? नाही, आम्ही अजूनही 22 तारखेपर्यंत ही वाट बघू, किती लोक कामावर येत आहेत, किती लोक कामावर येणार नाहीत, हे 22 तारखेनंतरच ह्या सगळ्या गोष्टींचा निर्णय घेतला जाईल. कामगारांची जी दिशाभूल केली आहे त्या अशा लोकांवर तुम्ही कारवाई करणार का? जसं सदावर्तेंवर आपण म्हटलं आहे की त्यांनी दिशाभूल करून कामगारांना, हे कामगारांनी ठरवायचं आहे आपण कोणाला नेता नेमायचा ते. आज कामगारांनी जर चुकीचा नेता निवडला
आणि त्याचं नुकसान जर चुकीच्या पद्धतीने झालं तर त्याची जबाबदारी कामगारांवर आहे. राज्य सरकार कारवाई अशा कुठल्या प्रकारची कारवाई करणार, कारण शेवटी कामगारांनी त्यांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे. सर, हायकोर्टाने पेन्शन द्यायचं सांगितलेलं आहे, अंश 1600 रुपये त्यांना मिळत होते पण ते सरकार देत होतं असं कामगारांचा हे चुकीचं आहे. पेन्शन मिळणार आहे, आम्ही त्यांचे जे काय अधिकाराचे जे पैसे आहेत ते सगळे पैसे वेळेवर देतोय आणि त्याच्यामुळे हायकोर्टाच्या निर्देशामुळे आम्ही काहीतरी देतोय असं नाही, आम्ही अगोदरपासूनच ते देतोय. फक्त सदावर्तेना आजच्या या सगळ्या लढाईमध्ये काही त्यांच्या हाताला लागलेलं नाही आणि फक्त कामगारांना हे सांगण्यासाठी आहे की मी तुम्हाला हे मिळवून दिलं पण ते आम्ही देतोच आहे पूर्वीपासून. त्यामुळे 5 महिने ज्या कामगारांना वेटीला धरलं, ज्या कामगारांनी जनतेला वेटीला धरलं, एसटीला वेटीला धरलं, या संपाचा जो काय आज निकाल लागला हा कामगारांसाठी काय आशादायी नाही. संपाचा मुख्य मुद्दा होता तो विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती कोर्टाने काय ठोस भूमिका मांडलेली आहे का? विलिनीकरणाच्या मुद्द्यावरती कोर्टाने कुठलीही आपली भूमिका मांडलेली नाही. कोर्टाने सांगितलं हा शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये त्या निर्णयामध्ये आम्ही जाणार नाही. तुम्हाला जर याच्या बाबतीत काही न्याय मागायचा असेल तर तुम्ही अन्य मार्गाचा वापर करा. निलंबन बडतर्फीची कारवाई आतापर्यंत झालेली आहे ती मागे घेणार का तुम्ही? आणि हे मी वारंवार सांगितलेलं आहे, हे आजच सांगत नाहीये, कोर्टाने आदेश दिले म्हणून सांगत नाही. याच्या पूर्वी पण 7 वेळा आम्ही कारवाई मागे घेऊन कामगारांना कामावर येण्याचं आवाहन केलं होतं. 5 महिन्यांचे सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे, ज्याने काम केलं नाही त्याला पगाराचा अधिकार नाही, त्याच्यामुळे नो वर्क नो पे. सर, पेन्शनच्या बाबतीत थोडी क्लॅरिटी हवी आहे. निवृत्ती वेतन नेमकं किती मिळणार, ते मिळणार की नाही? तुम्ही म्हणता की आम्ही आधीपासून देतो, कोर्टाने नेमकं काय सांगितलं, त्याचा लाभ नेमका कसा मिळणार? नाही, जो काय आता आहे तुमचं ज्या पद्धती आमच्याकडे आम्ही पीएफ कमिशनरकडे पाठवतो, पीएफ कमिशनरकडनं त्यांचे जे काही निवृत्ती वेतन असतं ते जातं. त्यामुळे जी काही सिस्टीम आहे ज्या पद्धतीने त्याला पूर्वी मिळत होतं त्याच पद्धतीने त्यांना आता मिळणार आहे, त्याच्यात काही अजून काही फरक पडलेला नाही आहे. नव्याने कुठली काही अजून काही घोषणा झालेली नाही किंवा कुठलाही निर्णय झालेला नाही. ज्या जुनी पद्धत आहे ती तशीच्या तशी पुढे चालू राहील. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.